निर्विघ्नपणे व्हावेत ही माझी इच्छा आहे. दादा, काय नेमकं साकडं बाप्पाला घातलं? कारण राज्यात महायुतीचं सरकार आहे, या अनुषंगाने काय पुन्हा एकदा भाजपचा मुख्यमंत्री विराजमान व्हावा अशा पद्धतीची एकूण इच्छा तमाम भाजपच्या कार्यकर्त्यांची सुद्धा सातत्याने व्यक्त केली जाते, तुमची तीच इच्छा असणार? महायुतीचं सरकार यावं, महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा ही गणपती चरणी प्रार्थना आहेच. कारण या राज्याने महायुतीचं सरकार म्हणजे काय हे 14 ते 19 पाहिलं, महायुतीचं सरकार नसणं म्हणजे काय हे 19 ते 22 पाहिलं, पुन्हा महायुतीचं सरकार असणं म्हणजे काय हे 22 ते 24 पाहिलं, की कसं वेळप्रसंगी कर्ज काढावं लागलं चालेल, पण माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला, माझ्या ताईला, माझ्या आणखीन छोट्या ताईला कॉलेजची, प्रोफेशनल कॉलेजची फी माफ करताना पैसे नसले तर मी कर्ज काढेन, पण माझ्या जनतेचे प्रश्न मी पेंडिंग ठेवणार नाही हे एकनाथजी, देवेंद्रजी आणि अजितदादा जे करतायत ते संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांनी आपापल्या घरगुती गणपतीजवळही प्रार्थना केली असेल की महायुतीचं सरकार आलं पाहिजे, महायुतीचं मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. काल रात्री माझा मोठा अपघात झाला, मी थोडक्यात बचावलो. पुण्यामध्ये चाललंय तरी काय? मंत्री चंद्रकांत पाटलांनी हा सवाल केलेला आहे. महत्वाची बातमी, काल रात्री माझा मोठा अपघात झाला आणि मी थोडक्यात बचावल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. काल रात्री माझा मोठा ऍक्सिडेंट झाला, तुम्हाला म्हणून माहितीये का? अत्यंत दारूने तर झालेलं आहे, 2 पोरं आणि 3 मुली. मला दुःख झालं त्या मुलीच, पळून गेल्या त्या, हे दोघे पकडले गेले. माझी गाडी पास झाली नाही तर आता मी तुमच्यासमोर दिसलो नसतो. माझ्या SPU च्या गाडीवर धडकलेल्या गाडीची स्थिती पाहिली त्यांची यांची, तर तुम्हाला अरे बापरे दादा कसे वाचले. माझी गाडी पास झाली, आता ह्याला काय करणार गृहमंत्री? तिथे गृहमंत्र्यांनी ऍक्शन घेतली पाहिजे, FIR नोंदवा, मुली बिली काही सगळ्यांना 8 टाका. पुण्यात चाललंय काय?